नमस्कार, कसे आहात सगळे। आजचा व्हिडिओ एकदम खास आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेणार आहे गोव्यातील एका प्रायव्हेट बीचवर। तर हा आहे वारका बीच। बीचला जाण्यासाठीचा हा रस्ता फारच सुंदर आहे, मला तर हा खूपच आवडला। उजव्या बाजूला महिंद्राचं रिसॉर्ट देखील आहे, पहा किती छान व्ह्यू आहे। ज्यांना फोटोग्राफी करायची आवड आहे त्यांच्यासाठी तर ही जागा एकदमच छान आहे। हा बीच क्लीन आहे आणि इथली वाळू देखील तुम्हाला पांढऱ्या रंगाची दिसेल। ज्यांना शांत ठिकाणी जायला आवडत असेल त्यांच्यासाठी हा बीच एक उत्तम पर्याय आहे। इथे तुम्हाला जास्त लोक दिसणार नाहीत। हा बीच जो आहे तो बेनॉलिम बीचपासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मडगाव रेल्वे स्टेशनपासून म्हणाल तर हा 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। या बीचला लागूनच खूप सारे बीच रिसॉर्ट देखील आहेत, जिथून तुम्हाला प्रायव्हेट बीचचा ॲक्सेस मिळेल। मी ज्या रिसॉर्टला स्टे केला होता त्याचा व्हिडिओ देखील मी लवकरच शेअर करणार आहे, तर तुम्ही तो देखील पाहू शकता। हे पहा, अनलाईक बागा आणि कलिंगूट इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला लोकांची वर्दळ कमी मिळेल। आणि तसाही हा रेनी सीझनमध्ये मी इथे गेल्यामुळे थोडेसे लोक तुम्हाला कमी दिसतील बीचवर। या बीचपासून जवळच तुम्हाला कोलवा, बेटल बाटीम, झुरमई, बेनॉलिम हे सारे बीचेस पण भेटतील। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।